नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले ई स्टडी सर्कल वर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे माडा चा पेपर जो आहे त्याच्या प्रकरणी भ्रष्टाचार झाला होता आणि इतर परीक्षेसोबत सुद्धा त्यांची जी लिंकिंग आहे ती समोर येत आहे आणि दिवसेंदिवस जी आपल्याला नवीन बातम्या त्याच्याबद्दल माहिती आहे. जसं की TET चा पेपर होता त्याच्या संबंधात सुद्धा जे आहे पेपर फुटीचे प्रकरण आणि पेपर विकून जे आहे बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये धागे दोरे त्यांचे जुळत आहे आणि याच्याबद्दल जे आहे आपले विरोधी पक्षनेते जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे काही महत्त्वाचे ट्विट्स आलेले आहे. TET परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी जी आहे 2 कोटी रुपये रोख सापडली. जवळपास जी आहे 2 कोटी रुपये अजून सापडले, म्हणजे आधी 88 लाख आता 2 कोटी रुपये सापडले आणि सोनंसुद्धा सापडलं. माडाच्या परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्या GA सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिलं. या काळ्या आधीतल्या कंपनीने त्यांनीच 3 महिन्यात बाहेर .. दिलेला आहे. ते आपण वाचू शकताय संपूर्ण. त्याच्यानंतर आता या GA सॉफ्टवेअरचे संचालक डॉक्टर प्रितेश देशमुखकडून पोलीस भरतीची ओळखपत्र सापडलेली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, माडा भरती, TET भरती, पोलीस भरती, सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी आहे असं दिसतात. म्हणून यांनी जे आहे या सर्व गुंतागुंती पाहता CBI चौकशी व्हायला हवी असं देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता CBI चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील जे धागेदोरे आहे ते उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधीच उचलत येणार नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या खऱ्या गुन्हेगाराचा शोध घ्यायलाच असेल तर हे प्रकरण CBIकडे त्यांनी द्यायला पाहिजे. तर आता मुख्यमंत्री काय करतात, हे प्रकरण CBIकडे देतात की नाही देतात, काय होतं त्याच्या प्रकरणी, तर आपण समोरचे अपडेटसुद्धा जाणून घेऊया चॅनलवरती. तरी मित्रांनो, मी याचं तुम्हाला जे आहे टेलिग्रामवरती सुद्धा दिलं होतं, तर हेच त्यांनी एकत्रित करून जे आहे याच्यावरती पेस्ट केलेलं आहे. तर मी तुम्हाला याची जी आहे शेअर केली होती लिंक, तुम्ही ते बघू शकता. तरी मित्रांनो, सर्व अपडेट्ससाठी चॅनलसोबत जुळून राहा. सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी लगेच घेऊन येत असतो आणि आपली वेबसाईटसुद्धा आहे marathijobs.in, याच्यावरती जाऊनसुद्धा तुम्ही स्टडी मटेरियल वगैरे मिळवू शकता आणि टेलिग्रामवरती मी तुम्हाला अपडेट देत असतो. तरी तुम्हाला काय वाटतं हे भरती प्रकरण आणि काय व्हायला पाहिजे, काय तुमची इच्छा आहे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तरी मित्रांनो, आजच्या याच्यामध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.